Tennis Cricket. An India's first tennis ball cricket website. Sir, this is Kalyan Gramin uh, Vidhan Sabha Yansad. Apn, Ravindra Savwan sir, RTO Pratinidhi Vatuk Sena. Ya, yeah, Ravindra ji. Ravindra ji Savwan, RTO Pratinidhi Vatuk Sena. आर विभागाचे भरपूर काही समस्या असतात त्या प्रत्येक समस्याला वाचा फोडणारे असे आपले रवींद्रजी चव्हाण त्यांचा सत्कार करत असताना आम्हाला अभिमान आहे सन्मान्य दिनेश पाटील साहेब यांच्या शुभ असते शॉल चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण तुमचा सत्कार करत आहोत साहेब स्वीकार करावा शरदजी गायकवाड सन्मान्य संजय बाविस्कर उपचिटणीस साहेब आपण सुद्धा खूप चांगली कामगिरी करत आहात मनसे वाहतूक सेनाच्या माध्यमातून आपल्याला शॉल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ आम्ही देत आहोत सन्माननीय चरणदासजी नेरपगार डोंबिवली शहर महाराष्ट्र सैनिक चरणदासजी नेरपगार या चरणदासी आपला सत्कार दिनेश दिनेशरामन पाटील साहेब यांच्या शुभस्ते आपण करणार आहोत मित्रांनो हे सत्कार गरजेचे आहेत कारण निस्वार्थ सेवा करणारे हे महाराष्ट्र सैनिक आज जबरदस्त कामगिरी पार पाडत आहेत बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय साठी तोच सर्वप्रथम चेक केला जाईल त्यानंतर परत सत्काराकडे आपण वळणार आहोत अजून एक सत्कार आपण घेणार आहोत परंतु आपण थांबूया कारण पंचाचं डिसिजन यायचंय परंतु हा एक सुवर्ण क्षण आज कधीही न विसरणारा असा दुग्ध आयोग जुळून आलाय हे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पदाधिकारी आणि त्यांच्या जोडीला सन्मान्य दिनेश रामन पाटीलजी आणि सर्व प्रेक्षकांना बांधवांना विनंती आहे समस्या कुठलीही असो त्यावर उत्तर आपल्याकडे आहे संपर्क करा फक्त एक फोन लावा आणि तुमचं काम आम्ही नक्की करणार आहोत खूप खूप धन्यवाद मित्रांनो सन्मान्य माणिक भोईर साहेब यांचा आता आपण सत्कार करणार आहोत मोठा गाव येथून माणिकजी भोईर आपल्यामध्ये खास उपस्थित आहेत सन्मान्य दिनेश पाटील यांच्या शुभ या माणिकदादा मगासपासून क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि एक स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि आपण सुद्धा निस्वार्थ सेवा करत राहावी अशा एकवीरा चरणी प्रार्थना आहेत शॉल पुष्पगुच्छ आणि मेमेंटो देऊन आपण आपला सत्कार करत आहोत त्याचा स्वीकार करावा खूप खूप धन्यवाद तर आता आपण वळणार आहोत मुख्य बली शेख साहेब आता आपण त्यांचा सत्कार करणार आहोत या शेठ आपला स्वा सत्कार आहे आज या सर बली शेठ आपला सत्कार करताना आम्हाला अभिमान आहे या सर दिनेश पाटीलजी यांच्या शुभ असते रंगबिरंगी शॉल तुम्ही बघत आहात आणि पुष्पगुच्छ त्याचबरोबर सिक्सरचा असलेला हा सुंदर नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपचा सन्मानचिन्ह अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद दादा सामनावीर केतन मात्रे यांनी मंचावर यायचं आहे आता जे राहिले सत्तेर ते इनिंग ब्रेक मध्ये

यांच्याकडून जर आगासन संघ टॉप फोरमध्ये म्हणजे सेमीफायनलमध्ये जर दाखल झाला तर त्यांच्यासाठी एकवीरा ट्रिप इथे आयोजित केली जाईल त्याचबरोबर सलग तीन षटकांसाठी ज्ञानेश्वर मुंडे यांच्या स्मरणार्थ गुरु मुंडे यांच्याकडून दोन हजार रुपयाचं पारितोषिक मोहन आप्पा मुंडे यांच्या स्मरणार्थ तीन षटकांसाठी दोन हजार रुपयाचं जा पारितोषिक जाऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये फलंदाज केतन मात्रे आला हॅलो धन्यवाद तर मित्रांनो केतन मात्रे यांना आता सामनावीरचं पारितोषिक सा देण्यासाठी मी डॉक्टर इरफान शेख साब यांना विनंती करणार आहे केतन मात्रे मगाशी आमच्या समालोचक मित्रांनी ओळख करून दिली की सर्वात जास्त मोटरसायकल्स जिंकणारा असा हा खेळाडू गावचा सुपुत्र त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देणार आहोत आणि अर्धशतक झळकवलं स्पर्धेतलं पहिलं तर त्यासाठी अभिनंदन केतन त्याचप्रमाणे तुला पाच हजार रुपयाचं हे पारितोषिक पहिलं अर्धशतकासाठी त्याचबरोबर अजून जागृती स्पोर्ट्स क राहुल पाटीलकडून पारितोषिक आणि काशीनाथजी पाटील यांच्याकडूनसुद्धा पारितोषिक आहेत बहुत बहुत शुक्रिया डॉक्टर साहेब केतन म्हणजे केतन म्हटलं की केतन टनाटन केतन जेव्हा मैदानात येतो आली लहर केला कहर केतन स्वतःला फिट ठेवण्यासाठी आणि ह्या चांगल्या फॉर्म मागे काय कारण आहे रोज मॅचेस असतात आमचे त्याच्यामुळे थोडा फिट पण आहे आणि हा ग्राउंड माझ्यासाठी खूप लक्की आहे आणि प्रत्येक वर्षी मी चांगलाच परफॉर्मन्स करतो पण वर्षी माझा ग्रामीणला परफॉर्मन्स झाला नाही त्याच्यामुळे टीम माझ्या हरली आणि खूप नर्वस आहे मी माझी टीम इथे खेळत नाही म्हणून आणि ओपन मॅचमध्ये मला जी चान्स भेटली आणि मी चांगला परफॉर्मन्स केला त्याच्यासाठी मी माझ्या टीमला धन्यवाद करतो आणि राहुलभाई आणि दादाला ज्या पद्धतीने नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुकामध्ये आपल्या शहरामध्ये आज भारतभरातून भारत खेळाडू येऊन खेळत आहेत आणि या स्पर्धेचा आयोजनाविषयी आणि या स्पर्धेत सहभागी होऊन कसं वाटतंय तुला आयोजन तर प्रत्येक वर्षी चेंजेस असते आणि रतन बच खेळतो मी असा वाटतो मला आणि खूप मजा येते खेळायला तर खूप खूप धन्यवाद केतन मात्रे आली लहर केला कहर अर्धशतक झळकावणारा एकमेव खेळाडू केतन मात्रे जाऊया समालोचन कक्षामध्ये धन्यवाद 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 हरीश सर पहिलं षटक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अठरा धावा झाल्यात फलकावर उंबारली विरुद्ध आगासन असा हा सामना आपल्यासमोर रंगतोय टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय उंबारली टीमच्या कर्णधाराने घेतलाय परंतु अठरा धावा आल्या पहिल्या षटकामध्ये हा देखील बॉल परत टाकावा लागेल पंचांचा इशारा लेक्स्टमच्या बाहेर जातोय आणखीन एक वाईट बॉल एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसत सचिन याच्याकडे अनुभव आहे सचिन आणि जे पहिलं षटक टाकलं सोमनाथ यांच्याकडे अनुभव आहे परंतु सध्या दबावमध्ये दिसत आहेत आगासन संघ एक मातब्बर संघ आहे मागील हंगामामध्ये म्हणजेच तेविसाव्या पर्वामध्ये खाडी चषकामध्ये उल्लेखनीय कामगिरी आगासन संघाने केली उपविजेतेपद त्यांनी पटकावलं होतं सोनारपाडा संघाने ती स्पर्धा जिंकली परंतु आता यावर्षी वेगळ्या इराद्याने हा संघ उतरलाय उंबरली संघाने देखील चांगला खेळ दाखवलाय हा फुल टॉस होता ऑन साईडला मनगड्याच्या सायने टर्न केलाय बॉल डीपमध्ये क्षेत्रक्षक आहे स्क्वेअर ले करून येतात तोपर्यंत दोन धावा मिळतात सेन्सिबल क्रिकेट समजदारीचं म्हटलं जातं टाळ्यांचा गजर दर्दी प्रेक्षक आहेत अजित आगरकर कक्षामध्ये भरपूर मोठ्या संख्येने आगासन टीमला सपोर्ट ते आहेत त्यांचं सरचं स्वागत आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण क्रिकेटची हीच तर मजा आहे भरपूर मोठ्या संख्येने गावच्या गाव एकवटलं जातं एकत्रित येतात आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी हे सर्वच प्रेक्षक त्यांचं स्वागत धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर एकवीस ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस सचिन आता गोलंदाजी करतोय ऑन <laughs> साईडला दिशा दिली मिडॉनला क्षेत्रक्षक नाहीये डीप मधून क्षेत्रक्षक येतोय ऑन वरून तोपर्यंत दोन धावा इथे मिळतील सॉफ्ट हँडेडली हा फटका होता अगदी फक्त बॉलरच्या पेसचा वापर केला हलक्या हाताने ढकलला आणि त्यानंतर दोन धावा चोरून काढल्यात पळून काढल्यात चांगली रनिंग बिट्वीन विकेट टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवर आहे तेवीस दुसरं षटक सध्या मार्गस्थ असताना शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड थर्डमॅन गलीमध्ये क्षेत्रक्षक पॉईंट थर्टीआर सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवलाय थर्टीआर सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय एक क्षेत्रक्षक लॉंग ऑन एक, एक मिडविकेट आहे या आपल्या टप्प्याचा बॉल कव्हर पॉईंटला दिशा दिली तिथून एक रन मिळते या सिंगलच्या जोरावर चोवीस धावा झाल्यात फटाफट क्रिकेट पाच षटकांचा हा सामना आपल्या समोर ग्रामीण गटातला खाडी चषकातला रंगताना दिसतोय इथून एक संघ सेमी फायनलमध्ये दाखल होणार आहे रोज एक संघ मा या स्पर्धेच्या माध्यमातून सेमीफायनलमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये आई गावदेवी घेसर हा संघ सेमी मध्ये दाखल झाला काल आपण पाहिलं मोठागाव संघ देखील सेमीफायनलमध्ये दाखल झालाय आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल तो मात्र तिसरा संघ ठरेल जो सेमी मध्ये दाखल होईल स्लोअर वन गती कमी केली आणि इथे सरळ जातो विकेट किपरच्या खिळकाळी हे संघ आहेत त्याच्यापैकी एक संघ जो चौथा संघ ठरेल या स्पर्धेच्या सेमी दाखल होणारा त्याचं देखील वेळापत्रक जसा वेळ आम्हाला मिळेल तसा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी रन झालेला आहे चोवीस एक फलंदाज बाद ओव्हर नंबर दुसरं सुरू असताना ही देखील लाईन चांगली आहे वाईट यॉर्कर लेनचा बॉल होता एसटी रक्षकाच्या हातातून कदाचित झेल सुटलाय त्याच्याचमुळे सध्या आपण पाहतोय गरम वातावरण मैदानामध्ये अखेर एक धाव मिळते आणि या सिंगलच्या जोरावर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर पंचवीस झेल कॅच ऑफ द मॅच खूपच चांगला झेल आणि आता जल्लोष दिलीप वेन स्टँड मधून प्रेक्षक करत असताना अजित आगरकर स्टँड आता शांत आहे हीच खासियत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटची झेल म्हणावं लागेल कुणालजी कारण ज्या पद्धतीने तो धावत आला आणि आपला कमरेपासून वाकला परंतु त्याने आपलं संतुलन ठेवलं आणि एक देखणा असा झेल टिपलाय आणि सामन्यामध्ये परत आणलाय गोलंदाजी करणारा ओंबारली संघाला ओके संपलाय दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर पंचवीस धावा झाल्यात फलंदाज बाद आफ्टर टू ओव्हर तिसरं षटक आता सुरू होईल आशितोषने एक अप्रतिम टिपला भोईर भोईरच्या हातामध्ये हा झेल विसावला मोहन आप्पा मुंडे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय सलग तीन बॉलवर तीन षटकार मारल्यानंतर दोन हजार रुपयाचं पारितोषिक आहे त्याचबरोबर सुरेश मुंडे यांच्याकडून देखील पाच हजार रुपयाचं पारितोषिक आहे आगासन टीमला शॉर्ट बॉल आणि या वेळेला पाठवलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पूल करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर बॉल सीमा सीमारेषा पलीकडे हा येतोय तुंग षटकारंडे यांनी अतिशय उत्कृष्ट असा षटकार खेचला विराजचं राज सध्या चालू आहे आणि या अगोदर देखील या स्पर्धेमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे ज्या वेळेला तेविसावं पर्व आपलं संपन्न झालं चोवीसाव्या पर्वामध्ये देखील तीच अपेक्षा त्याच्याकडून आहे दोघांना मिळून इथे सिरीज मध्ये बाईक मिळाली होती विराज आणि करण सध्या विराज राज करतोय पुढे टाकलेला बॉल बॉटमॅनचा खूप चांगला वापर ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला क्षेत्रक्षक येतोय लॉंग ऑफ वरून तोपर्यंत बॉल अडवला जाईल सचिन होते दोन धावा मिळतील विराजला टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डर आहे थ्री षटक क्रमांक तिसरं सुरू असताना तेहतीस धावा दोन फलंदाज बाद प्रेम भोईर हे षटक आत्तापर्यंत जर विचार केला तर आठ धाबा त्याने खर्च केल्यात शॉर्ट बॉल होता टर्न केला बॉल बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री बाउंड्रीलाईनच्या बाहेर जातोय आणखीन एक दमदार षटकार विराज मुंडेच्या बॅटमधून आगासनच्या फलंदाजांनी आग लावलेली आज असं म्हटलं तर था वावगे ठरणार नाही विराज मुंडे ज्या पद्धतीने खेळतो हँड है, आय कॉर्डिनेशन आणि षटकार मारण्याची कुवत त्याच्याकडे आहे गोलंदाजीची पिसे काढणारी ही फलंदाजी आगासनकडून विराज मुंडे चार चेंडू चौदा विनायक मुंडे तीन चेंडू पाच एकोणचाळीस दोन बाद पुढील चेंडू आता सहा चेंडूला ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलाय मिडविकेटच्या दिशेने चेंडू थांबवला जातो मात्र फेकी होईपर्यंत दोन दावा पूर्ण करतायत फलंदाज चौकार षटकार तर मारायचे परंतु एकेरीला दुहेरी आणि दुहेरीला तिहेरीमध्ये कसं रूपांतरित करता येईल याकडे सुद्धा दोन्ही फलंदाज मेहनत घेत आहेत एक्केचाळीस दोन बाद एक्केचाळीस धावा तिसरा षटक सध्या सुरू असताना खूप महागडे हे षटक आतापर्यंत आपण पाहतोय तर गुरु मुंडे यांच्याकडून दहा हजार रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय सलग तीन षटकांसाठी हलक्या हाताने त्याने फक्त दिशा दिली मिड ऑफला क्षेत्रक्षक नाहीये आहे लॉन्ग ऑफवरून क्षेत्रक्षक येईल तोपर्यंत एक रन ते मिळेल फलंदाज विराज सातापर्यंत राज या मैदानावर सुरू आहे सात सहा चेंडूमध्ये त्याने सतरा धावांची खेळी केली आहे तर तीन चेंडूमध्ये पाच धावांची खेळी विनायक मुंडेने साकारली आहे तीन ओव्हरचा खेळ संपलाय चौदाची सरासरी गाठण्यामध्ये यश मिळाले रन झालेले आहेत बेचाळीस फोर्टी टू ड्रिंक्स ब्रेक झाला या पण ऐकूया डीजे हंस एक चांगलं संगीत एसएआरबी व्हिडिओज के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना एसएआरबी टीमचे संघनायक डायगर टीमचे संगणायक आपण इथे उपस्थित रहा करतर मगाशी आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला ग्रामीण क्रिकेट असोसिएशन डोंबिवली या असोसिएशनच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटला एक मोठं व्यासपीठ निर्माण करून देण्यात आलेलं आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि खेळाडूंचे आधारस्तंभ आदरणीय विनोददादा पाटील यांनी त्या कामे पुढाकार घेतला ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तयार झालं अनेक स्पर्धा सुरू व्हायला लागल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन त्या स्पर्धांवरती नियंत्रण ठेवायला लागलं ला। आणि एक दर्जेदार शिस्त या परिसरामध्ये तयार झाली खरं तर काही गोष्टी आपण पुढे जात असताना शिकत असतो नाविन्यपूर्ण बदल करत असतो यावर्षी एक बदल असा करण्यात आला की सर्व संघांनी एक ड्रेस कोड घालून सगळ्या स्पर्धा खेळायच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये नवीन ड्रेस कोडची आवश्यकता नाही आणि अतिशय चांगला निर्णय होता तर त्यावेळेस सर्वात प्रथम पुढे कोण आलं असेल तर काटेगावचे उपसरपंच आदरणीय काशीनाथ दादा पाटील पुढे आले आणि उप सगळ्या अठ्ठेचाळीस संघांना त्यांच्या माध्यमातून ड्रेस कोड देण्यात आले ही क्रिकेटच्या इतिहासातील नाविन्यपूर्ण घटना होती आणि यासाठी मी निश्चित प्रकारं ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि काशीनाथदादा पाटील यांचं प्रचंड मोठं कौतुक करतो तर आपल्या सर्वांचे लाडके नेते या परिसरामध्ये विकास कामांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख एका परिसराला एक वेगळी जळाळे देणारे नेतृत्व एकच वादा राजू दादा आदरणीय प्रमोदजी रतन पाटील तथा दा राजूदादा पाटील आमदार कल्याण ग्रामीण आदरणीय विनोददादा पाटील प्रेसिडेंट कल्याण ग्रामीण डोंबिवली क्रिकेट असोसिए ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून टी शर्ट सगळ्या संघांना देण्यात आलेले आहेत आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये डायघर संघाच्या संघनायकाला या हे टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे मी विनंती करतो आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांना आपण मंचावरती या आणि आपल्या शुभ असते डायघरच्या संघनायकाला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये टी शर्ट देऊन सन्मानित करा त्याचबरोबर <laughs> डॉक्टर उमेश पाटील डॉक्टर इरफान शेख उपस्थित होत आहेत डायगर संघाच्या संघनायकांना हे टी शर्ट दिले जाणार आहेत आणि आदरणीय काशीना दादांच्या वतीनं सर्व अठ्ठेचाळीस संघांना हे टी शर्ट दिलेले आहेत एक चांगल्या उपक्रम आपण या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देत आहोत चला कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले जात आहेत आदरणीय हरेश पंडा सर कुणाल दाते सर थँक्यू धन्यवाद नरेश जी तीन ओव्हरचा खेळ संपलाय चौथं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळाले रन झालेले आहेत बेचाळीस फोर्टी टू बेचाळीस धावा फलकावर षटक मार्गस्थ असताना सोमनाथ बोईर ज्यांच्याकडे अनुभव आहे मी मगाशी देखील उल्लेख केला प्रचंड मोठा अनुभव आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय डॉक्टर उमेश पाटील यांना आणि मगाशी ज्यांचा सन्मान झाला डॉक्टर इरफान शेख यांना आणि त्यांच्याच काशीनाथ दादा दा पाटील उपस्थित आहेत आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत कोरोना काळामध्ये खूप मदत गरजूंची पेशंटची त्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती असे डॉक्टर इरफान शेख तिथे उपस्थित आहेत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आणि त्याच्यानंतर दिनेश हिरामन पाटील साहेब यांनी जे उद्गार त्यांच्यासाठी काढले खरो खर ते खरोखर उल्लेखनीय होते कारण तेवढं मोठं कार्य त्यांनी त्या ते परिसरामध्ये केलेलं आहे देसाई गाव असेल खारडी गाव असेल आजूबाजूचे जे गावं असतील ज्या गरिबांकडे अगदी हॉस्पिटल साठी पैसे नसतील अशा परिस्थितीमध्ये ॲडमिट ज्या पेशंटला करण्यायोग्य त्यांच्याकडे ऐपत नसेल अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे कार्य केले ते अतिशय उल्लेखनीय होतं बोल तयार सोमनाथ भोईर राउंड विकेटने आडव्या बॅटने हा चेंडू अक्षरशः लपेटलाय बॉल सीमा रेषा पलीकडे विकेट बाउंड्र्यांच्या बाहेर स्लॉग हिटिंग साठी हा खेळाडू जाणला जातो आणि ते विनायक मुंडेच्या बॅट मधून येतोय हा चौकार मी पहिला आणि अंतिम कॉल करतोय दोन्ही संघाचे कर्णधार जिंकलेले जिंकलेले संघ आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतील जितू रिची निलेश इलेव्हन डोंबिवली आणि जेस अभिजित पानसे इलेव्हन मुंबई दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉससाठी लवकरात लवकर यायचंय आमच्या मुख्य व्यासपीठावर यानंतर आपली लढत होणार आहे जी सहा षटकांची होईल जितू रिची निलेश इलेव्हन डोंबिवली आणि जेस अभिजित पानसे इलेव्हन मुंबई दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉससाठी या ऑन साईडला अक्षरशः खोदून काढला बॉल विकेटला क्षेत्रक्षक आहे तोपर्यंत एक धाव मिळेल चांगली फलंदाजी विनायक मुंडेची तेवढं चांगलं क्षेत्रक्षण डीपमध्ये सचिन यांच्या माध्यमातून सचिनचा आता पाठलाग करताना दिसतोय बॉल मगाशी देखील चांगलं क्षेत्रक्षण समोर केलं होतं सचिनने लॉंगॉनच्या दरम्यान आता सचिन होता मिडविकेटला टीमची धावसंख्या आतापर्यंत सत्तेचाळीस फोर्टी सेवन काय खेळला मागच्या मॅचमध्ये केतन मात्रे आपल्या ग्रामीण गटामध्ये तर त्याने अनेक बाईक जिंकल्या सतरा बाईक तीन फोर व्हीलर आणि आता याही स्पर्धेमध्ये छाप सोडली पहिलं अर्धशतक त्याने नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप मध्ये ठोकले चोवीस चेंडू मध्ये पंचावन्न धावांची खेळी साकारली मागच्या मॅच मध्ये त्याने हा देखील फुलटॉस होता समोर खेळलाय ऑफ ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये क्षेत्रक्षक आहे तिथे एक रन मिळते सचिन पुन्हा एकदा इन ऍक्शन पाहायला मिळाला एकच धाव खात्यामध्ये जाईल टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर चार ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना आतापर्यंत अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस धावा शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक या ओव्हरचा आतापर्यंत सोमनाथ यांनी तेवीस धावा खर्च केल्यात त्यांच्या या स्पेलमध्ये अकरा चेंडू त्यांनी टाकून झालेले आहेत उंबारली संघाने क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला टॉस जिंकल्यानंतर अतिशय कॉन्फिडेंट होता त्यांचा कॅप्टन की काही रणनीती तर आखलेली नाहीये परंतु खेळ आम्ही चांगलाच खेळू पराभूत करण्याचा प्रयत्न आगासनला करू जे मागच्या वर्षी या स्पर्धेचे उपविजेते ठरले होते सोनारपडा संघ विजेता संघ ठरला होता तो या स्पर्धेच्या बाहेर गेलाय सलग चार वेळा स्पर्धा जिंकलेले वाकळण हा देखील संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय पहिल्याच फेरीनंतर दुसऱ्या फेरीमध्ये पोचलेला चेंज द गेम वडवली संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय खाडी संघासाठी तर हे क्रीडांगण रासच आलेलं नाहीये तो संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलाय त्याच्यामुळे आता नजर आहेत मोठा गाव घेसर आणि या लढतीवर बॅटची आतमधली कडा फाईन लेगला क्षेत्रक्षक आहे चांगलं क्षेत्रक्षण कुमारच्या माध्यमातून होतोय कुमारने एका मॅचमध्ये दमकम दाखवला होता एक चांगला खेळाडू आहे फिल्डिंग देखील चांगली करतोय ओव्हरची होते समाप्ती चार ओव्हरचा खेळ संपला रन झाले एकोणपन्नास कुणाल इथे दोन्ही मुंडे विनायक मुंडे आणि केजू मुंडे यांच्यावर जबाबदारी आहे खास करून विनायक मुंडे आणि मुंडे आणि मुंडे धावां जर काढले तर मला असं वाटतं ही धावसंख्या पंचावन्न ते साठपर्यंत कमीत कमी, -कमी केली पाहिजे प्रोजेक्टेड स्कोर एकसष्ट दाखवत आहे जर बासष्ट ते पासष्ट पर्यंत जा मजल मारता आली तर नक्की ती चांगली गोष्ट म्हणावी लागेल कारण पाच षटकांचा सामना आहे परंतु आत्ताच्या गडीला जर बघितलं तर उंबारली हा संघसुद्धा चार्ज झाला आहे कारण सोमनाथ बोईंनी एक चांगला स्पेल टाकला चोवीस धावा देत दोन गडी बाद केले दोन षटकांमध्ये तर कुठेतरी विराज मुंडे बाद झाल्यानंतर धावगतीला वेसण घालायचा प्रयत्न नक्कीच असणार आहे उंबारली संघाचा चार ओव्हरचा खेळ संपलाय चार ओव्हर चा समाप्तीनंतर रन झालेले आहेत एकोणपन्नास शेवटचं षटक प्रोजेक्टेड स्कोर वर नजर टाकली साठ एकसष्ट वर जाण्याचा प्रयत्न असेल तसा खेळ करणं गरजेचं आहे अशी तोष आलाय भोईर ज्याने मगाशी चांगलं क्षेत्रक्षण दाखवलं एक चांगला यंगस्टर काल मोठागाव टीममध्ये ओमकारने चांगली गोलंदाजी केली होती तो देखील एक चांगला यंगस्टर त्याने पाच विकेट घेतल्या सहा विकेट घेतल्या होत्या फायपर पूर्ण केला होता कालच्या त्या मॅच मध्ये निलेशने मात्र सलग तिन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला चाळीस सव्वेचाळीस त्यानंतरच्या मॅच मध्ये छत्तीस धावांचा रतीब रस्ताना दिसला तसंच सूरज मात्रेच्या बाबतीत झालाय कावदेवी घेसर टीमकडून त्याने देखील लगातार प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकलाय कॅश ड्रॉप खराब क्षेत्रक्षण भावेश बावीसच्या माध्यमातून तिसऱ्या रनचा प्रयत्न आणि इथे रन आउट होईल फलंदाज विनायक मुंडे के मुंडे कडे स्ट्राईक असेल विनायक मुंडे परतला तिसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये दोन रन मिळतील अर्धशतक पूर्ण होत आहे आगासन संघाचं रन झालेत आता एक्कावन्न काय गीत इथे आपल्या समोर पेश केले संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर अक्षरशः हे गीत घेतलं टॉस साठी दोन्ही टीमचे कर्णधार इथे उपस्थित राहतील कारण यानंतर नंतर लगेच टॉस केला जाईल जि तू रिची निलेश इलेव्हन डोंबिवली आणि जेएस अभिजीत पानसे इलेवन मुंबई या दोन्ही टीमचे कर्णधार जर पाहिले तर ग्रामीण गटात खेळणारे खेळाडू यांना माहिती आहे आपली परंपरा काय आहे मधल्या वेळेमध्ये ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचंच असतं ज्यावेळेला तुम्ही डोंबिवलीच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळता कारण शिस्तीला खूप महत्व आहे डोंबिवली क्रिकेटमध्ये नारेवली संघाचे संगणक उपस्थित आहेत त्यांना देखील टी शर्ट देऊन सन्मान करण्यात येईल डॉक्टर शेख आणि डॉक्टर उमेश या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय काशीनाथ दादा पाटील आदरणीय विनोद दादा पाटील यांच्या माध्यमातून हे टी शर्ट ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सर्व संघनायकांना दिले जाणार आहेत आणि वर्षभर याच टी शर्ट परिधान करून हे संघनायक संपूर्ण स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत डॉक्टर शेख डॉक्टर उमेश यांच्या शुभस्त हे टी शर्ट प्रदान केले जात आहेत नारिवली संघाचे संघनायक त्याचा स्वीकार करतायत धन्यवाद ओव्हर टू कुणाल सर आदरणीय हरीश सर हा बॉल वाईट बॉल कळवलाय मुन्ना पठार यांच्या माध्यमातून नारिवली संघाला हे टी शर्ट इथे देण्यात येत आहे मी मगाशी देखील उल्लेख केला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोदजी रतन पाटील हे खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर त्यांची जी संकल्पना असते त्याच्यावर ते लगेच खरे उतरतात त्याच्यामागे लगेचच खांद्याला खांदा लावून क्रिकेटची प्रचंड आवड ज्यांच्या मनामध्ये आहे असे आदरणीय काशीनाथ पाटील साहेब हे लगेच तत्परतेने ते काम जे हाती घेतलेलं असतं ते पूर्ण करून दाखवतात आणि या प्रभागाचं नेतृत्व आदरणीय प्रमोदजी रतन पाटील म्हणजेच लाडके राजू दादा तर आहेतच या पंचाकडे पुन्हा एकदा अपील केली एक, के एक रन इथे मिळते दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होईल पाहूया पंचांचा इशारा काय येतोय कदाचित लेग बाईचा इशारा येईल हो तसं झालंय दोन धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळतील आणि अवांतर स्वरूपामध्ये धावसंख्येला आकार येतोय रन झालेले आहेत चोपन्न पहिल्या तीन ओव्हरमध्ये ओमसाई आगासन या टीमची धावसंख्या होती बेचाळीस त्याच्यानंतर आतापर्यंत नऊ चेंडूचा खेळ संपलाय पहा नऊ चेंडू मध्ये खेळच बदललाय फक्त दहा धावा करू शकलेला आहे ओमसाई आगासन त्याच्यामुळे जे कमबॅक आहे ते खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे टीम उंबारणीने त्यांच्या विरोधामध्ये हे महत्त्वाचं आहे पहिल्या तीन ओवरमध्ये काय झालं हे विसरून यानंतरच्या दोन ओवरमध्ये कशी गोलंदाजी करायची आहे त्यावर मात्र पूर्णपणे निर्भर संघाने खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत हे दोन षटक हाताळलेत शेवटचं षटक विशेष म्हणजे आशितोष हाताळतो आहे जो यंगस्टर आहे टप्प्याचा बॉल पंचाकडे अपील आणि इथे मात्र उचलून धरलीये बॅटची कडा घेतली एसटी रक्षकाने त्याचं काम चोख पार पाडलं आणि चांगला बॉल त्यावर मात्र के मुंडे आउट काय बोलिंग आहे पा थोडासा गोलंदाजी आणि केजू मुंडेला तो फटका खेळता येईल असं आव्हान त्याने समोर ठेवलं नाही आता कधी कधी खाली राहणारा चेंडू किंवा एक खूपच मोठा टप्प्याचा म्हणजे बाउन्सर करायचा प्रयत्न त्यांनी केला असता परंतु स्ट्रेंग टू स्ट्रेंथ ज्याला आपण म्हणतो ना जी जमा बाजू आहे फलंदाजाची त्या जमा बाजूवर त्यांनी घात केला आणि बाद झालाय तो मुंडे आणि मोठा बळी मिळवला आहे आणि धावगती आता जी आहे ती मंदावलेली आहे शेवटच्या दोन चेंडूचा खेळ शिल्लक आपण चर्चा करत होतो बासष्ट पासष्ट ची त्या आता धावा इथे होतील का कठीण परिस्थिती कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी केली मी कौतुक करेन हे आमचे प्रेक्षक मोठ्या संख्येने समर्थन देत आहेत आपण पाहतो दिलीप एनसरकर स्टँड मध्ये आहेत उंबरली टीम चे सपोर्टर्स बॅटची कडा विकेट किपरच्या आता झेल आणि आता पुन्हा एकदा त्या स्टँड मधून जल्लोष सुरू होईल आणि पहा हा जल्लोष प्रेक्षकांचा यांच्यासाठी गाणं होऊन जाऊ द्या डी जे जिल्ह्याचा गावाचा <laughs> दादा आला आमचा दिनेश पाटील आला आमचा दिनेश दादा थँक्यू डीजे थँक्यू वेलकम बॅक पुन्हा एकदा सरच स्वागत आणि इथे बॅटची कळा घेत पुन्हा एकदा यष्टी रक्षकाने दमखम दाखवलाय खूप चांगला झेल राजकुमार मगाशी राज करत होता फलंदाज विराज आणि आता राजकुमारने दोन अप्रतिम झेल टिपलेत नक्कीच यष्टी रक्षणाचाच तो राजकुमार म्हणजे प्रिन्स म्हणावं लागेल ज्या पद्धतीने दुसरा झेल त्याने टिपलाय आणि गोलंदाजाला चांगली साथ त्यांनी दिलेली आहे उंबरली गावाने जबरदस्त कमबॅक केलेला आहे असं म्हणावं लागेल या सामन्यामध्ये ही जॉन हॅट्रिक नाव हॅट्रिकची संधी आहे आणि ते हॅट्रिक होऊ शकते शेतरक्षक आहे झेल सोडलाय या वेळेला सचिन कडून झालीये चूक दोन धावा मिळतील रन झालेले आहेत अब तक छप्पन छप्पन्न धावा फलकावर आणि सत्तावन्न रनचं लक्ष असेल या मॅच मध्ये हॅट्रिकची संधी निर्माण झाली होती सचिनच्या हातातून हा झेल मात्र सुटला निसटला आणि अखेर शेवटच्या चेंडूवर दोन धावा इथे मिळवता आल्या फलंदाज झाला आणि अखेर हॅट्रिकची संधी हुकली चांगली गोलंदाजी डेथ मध्ये पाहायला मिळाली आणि आतापर्यंत आपण पाहतोय खाडी चषकामध्ये तीन हॅट्रिक पाहायला मिळालेले आहेत पंकज पावसे बामालीचा खेळाडू राहुल पाटील भोपरचा खेळाडू आणि शुभम पाटील वळवलीचा खेळाडू यांनी हॅट्रिक घेतल्यात एक वेळा नजर टाकूया बॅटिंग कार्डवर वर निल्सन मडवी बारा धावा केल्या पाच चेंडूमध्ये सोमनाथ भोईरने त्याला बाद केलं भावेशने चांगला झेल पकडला करण बेडेकरने चार चेंडूमध्ये पाच धावा केल्या आणि इथे सचिन भोईरने त्याला बाद केला आशितोषने एक चांगला झेल पकडला विनायक मुंडे हा लेफ्ट लेफ्टॅन बॅट्समन चांगला खेळत होता परंतु तो रनआउट झाला या मॅच मध्ये विराज मुंडेचा राज चालला या मॅचमध्ये सात चेंडूमध्ये सतरा धावांची खेळी त्याने साकारली या मॅचच्या दरम्यान चांगला खेळ त्याने दाखवलाय हो आहे चला तर जाऊया लगेचच टॉससाठी आणि टॉससाठी तिथे जोडले जात आहेत दोन्ही कर्णधार प्रसाद परब यांच्या बरोबरीने थँक्यू थँक्यू आपण वळूया लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी राममाळी यांना विनंती करतो की आपण यायचं व्यासपीठावर राममाळी आपण फडकेपाडा सुद्धा आपण टी शर्ट तिथे प्रदान करत आहोत त्याचा स्वीकार करायचा आहे फडकेपाडा संघाचा इथे खेळाडू उपस्थित आहेत पुन्हा मनपूर्वक अभिनंदन आणि फडकेपाडा संघाचं आणि युनिशिचा मनपूर्वक आभार काशीनाथ पाटील यांचं त्यांच्या माध्यमात टी शर्ट्स आम्हाला पाहायला मिळते सर्व संघांना दिले जात आहेत रिची जितून निलेशन डोंबिवली संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर जे जेस अभिजित पानसे इलेवन मुंबई चला दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित यायचे करण्यासाठी पहिला सामना आपण जो बघितला त्यामध्ये निश्चितच विजय झाला संघ त्यामध्ये आपण बघितलं रिची जितून निलेशन डोंबिवली आणि दुसऱ्या सामन्यात विजय झाला संघ म्हणजे च मैदानावर आपण पाहिलं जबरदस्त फाईट पाहायला मिळाली जे एस अभिजित पानसे इलेव्हन मुंबई या संघाच्या माध्यमातून निश्चित जर नाणेफेक इथे संपन्न होईल त्याचबरोबर निर्जय संघालासुद्धा मी टी शर्ट इथे दे देत आहोत दे डॉक्टर महेंद्र सावंत आपण यांना विनंती आपण यात वेबसाईटवर डॉक्टर महेंद्र सावंत या यांच्या जे मी देत आहोत दे निर्जय संघाला हे टी शर्ट त्याचा सपन स्वीकार करायचं आहे एकच वादा आमचा राजू दादा मी तुम्हाला नाव पाहायला मिळते त्यानंतर सन्मान्य प्रवद पाटील म्हणजेच राजूवर्तन पाटील सन्मान्य आमदार त्याचबरोबर संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य विनोद पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला हे टी शर्ट आणि त्याचबरोबर काश्नत्ता पाटील यांचा सुद्धा मी उल्लेख करत यांच्या माध्यमातून तुम्हाला हे टी शर्ट्स पाहायला मिळतात आपण ओळ्या लगेचच नाणेफेक करण्यासाठी सर दोन्ही संघाची संघनाक लगेच आहेच आहे व्यासपीठावर दोन्ही संघाचे संगणक त्वरित संपर्क साधा नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धा आणि स्पर्धेचा तुम्ही करता आज हा तिसरा दिवस गेसर संघ आणि सोनारपाडा संघ रिपोर्ट करायचा आहे गेसर संघ आणि रि सोनारपाडा संघ दोन्ही संघाचा कुठला खेळाडू जर इथे अवेलेबल असेल तर ताबडतोब या गेसर आणि सोनारपाडा तर नाणेफेक लगेच संपन्न केली जाईल जे एस अभिजित पानसे इलेवन मुंबई संघ नायक आहेत ते विशाल मात्रे तर केतन माद्रे जबाबदारी सांभाळत आहेत ॲज अ कॅप्टन आणि त्याचबरोबर मी ताबडतो विनंती करेन आपण लगेचच रिपोर्ट करायचं आहेत म्हणजेच रिची जितू निलेश शेवन डोंबिवली संघाचे संघ नाही का आपण सुद्धा रिपोर्ट करा आपला अपोनंट टीमचे कॅप्टन इथे आले आहेत तर कॅप्टन लवकरात लवकर पाठवायचं आहे केसर आणि सोनापाडा संघाचे जर खेळाडू कोण उपस्थित असतील तर विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे तर योगेश येत आहेत तर मी सन्मान्य उमेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ आपण टी शर्ट प्रदान करायचे ते सोनापाडा संघाच्या खेळाडूला योगेश पाटील इथे येत आहेत ते, ते कॅप्टनशी सुद्धा भूमिका बजावतील आणि त्याचबरोबर सोनावडा संघाच्या माध्यमात प्रतिनिधी म्हणून सुद्धा ते टी शर्टचा स्वीकार करतील तर टी शर्ट जे स्वीकारत असताना स्वतः योगेश पाटील सोनावडा संघाच्या माध्यमातून तर अभिनंदन योगेश आणि त्याचबरोबर विनंती करेन टॉससाठी केतने सुद्धा यायचं आहे आपण नाणेफेक लगेचच संपन्न करणार आहोत लगेच आमच्या जा व्यासपीठावर पाहुण्यांच्या शुभ असते टॉस साठी थोडासा वेळ आपण लगेच हो। कॉमेंटरी बॉक्स देत मात्र सज्ज कुणाल दादर यांच्या बरोबर पंड्या सर थँक्यू टाळ्यांचा गजर झालाय या मॅच साठी आणि पहिलाच बॉल रॅप शॉट ला पाठवलाय फाईन लेग लाँग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय चार रन चार रन ने सुरुवात देखील परिवर्तन होणार आहे व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा आवाज तुम्ही या सत्रामध्ये ऐकणार आहात परंतु खूप चांगला चौकार मधून पहिल्या चेंडूवर पहिला चेंडू लुजनर चेंडू होता बघा केजू मुंडेने कुठल्या पद्धतीने टाकला आणि खूप सुंदर रीत्या त्या चेंडूला स्लॉग मध्ये पाठवला होता ना पैशासाठी ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही खेळतो तर फक्त आणि फक्त उंबारली गावासाठी तशी सुरुवात केलेली आहे उंबारलीने पहिला चेंडूवर चार धावा केजू मुंडे गोलंदाजी करतोय भावेश पाटील यांना टप्प्याचा चेंडू अगदी कानाच्या बाजूने गेलाय मंदगतीचा होता प्रत्येक निर्धाव चेंडूला दोनशे रुपयाचा पारितोषिक आहे ज्ञानेश्वर मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुरु मुंडे यांच्याकडून आणि हॅट्रिक घेतली तर पाच हजार रुपयाचं पारितोषिक आहे आगसनसाठी भरपूर बक्षीस यांचा वर्षाव होतोय स्पर्धेची घसघशीत बक्षीस रक्कम तर आहेच परंतु हे वैयक्तिक बक्षीस सुद्धा आहेत आणि आता परत एकदा भावेश आणि केजूमध्ये द्वंद्व आहे लिहिलं त्या चेंडूला खेळय निर्जन क्षेत्रामध्ये पहिली धाव पूर्ण करतायत दुहेरी धाव खूप वेगाने पूर्ण करतायत जोरदार टाळ्यांच्या गजर दोन्ही डगआउट मधून बघायला मिळतोय वीरेंद्र सहवाग कक्ष आणि दिलीप वेंगसरकर कक्ष आणि म्हणून ग्रामीण क्रिकेट जे आहे ते भारतीय क्रिकेटचा मूलभूत पाया आहे ग्रामीण क्रिकेट जर सक्षम होईल तर शहरी क्रिकेट सक्षम होईल आणि ग्रामीण क्रिकेटमधूनच आपल्याला रॉ मटेरियल भेटणार आणि तिथून आपण फिनिश प्रॉडक्ट तयार करणार तर ग्रामीण क्रिकेट आलो आओ गाव चले जे म्हणतो ना आपण ते खरच स्तुत्य असं ग्रामीण क्रिकेट आपल्याला बघायला मिळतोय केजरीवालचा पुढील चेंडू परत एकदा लिहिल्या लवकर हरकत घेतली आणि त्या चेंडूला पाठवून दिलं मिडविकेटच्या दिशेने चार धावांसाठी भव्य टाइमिंग त्यांचा <laughs> फलंदाजांना <laughs> <laughs> आता सव्वीस चेंडू सत्तेचाळीस धावा आणि उंबरलीकर बघा आता बसले नाही उभे झालेत कारण त्यांना माहित आहे कारण आपला संघाने आगासन समोर उभे टाकलंय तर त्यावेळेला आपण डगआउट मध्ये बसून कसं चालणार आपण पण स्टँड मध्ये उभे राहूया गावासाठी दहा धावा बिनबाद आपण बघत आहात गावदेवी क्रिकेट संघ खारडी आयोजित खाडी चषक दोन हजार एकवीस स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषक पुरस्कृत प्रस्तुत नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप धावांचा ब्लास्ट आहे केजू मुंडे सारखा अगदी अनुभवी खेळाडू आता गोलंदाजी करतोय सध्या खूप लवकर इम्प्रुव्हाइज केलं होतं मात्र आधीच मन बनवलं होतं आणि त्या चेंडूला पाठवलंय अगदी राजूदादा पाटील यांचा कटआउटला त्यांचा पायाला जाऊन चेंडू आशीर्वाद घेतोय आणि हे चार धावा चांगलं स्वागत केलं या ओव्हरमध्ये भावेश पाटीलने मागे खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक बॉलवर त्याच्या माध्यमातून राहिला यावेळेला लेगला खेळायचं होतं परंतु तरी देखील बॉल थर्डमॅन बाउंड्रीलाइनच्या बाहेर गेला आणि हा चौकार आला चौदा धावा झाल्यात बिनगडीबात आता प्रत्येक बॉल साठी पाचशे रुपयाचं पारितोषिक झालं आणि प्रत्येक झेलसाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आणि विकेटसाठी सुद्धा पाचशे रुपयाचं पारितोषिक गुरु मुंडे ज्ञानेश्वर मुंडे यांच्या स्मृती प्रत्यर्थ हॅट्रिकसाठी पाच हजार जोरदार इंजेक्शन लागलंय बक्षिसांचं परंतु दुसऱ्या बाजूला उंबारली बघितलं तर उंबारली उंबरठा ओलांडून विजयश्री मिळवणार का चौदा धावा केजू मुंडे यांचा पहिल्या षटकामध्ये तीन चौकार खेचलेत काय लिलेय फलंदाजी करतोय भावेश पाटील गोलंदाजीचा खरपूस समाचार घेणारा हा भावेश पाटील परत एकदा चांगला अप्रतिम झेल सिद्धेश यांचा मार्फत काय उडी मारली होती ज्या पद्धतीने स्वतःचा जीवाच्या धोक्याची पर्वा न करता काही झालं तर चालेल पण झेट सुटता कामा नाही आणि तो झेल टिपलाय आणि हा सुपर झेल म्हणावा लागेल मात्र आता बघायचं उनफील्ड नंबर एकमेकांशी चर्चा करतायत टाळ्यांचा गजर ऐकायला मिळालाय पंच मुन्ना पठाण आणि मनोज गुप्ता एकमेकांशी भेटले भेटी गाठी झाल्यानंतर आता बघायचं आहे काय निर्णय देत आहेत थर्ड अंपायर मी विनंती करतो नाना मोगाशी यांना की आपल्या शुभस्ते आपण हे टी शर्ट प्रदान करायचं आहे संघ आहे तो म्हणजेच घेसर आणि घेसर संघाच्या माध्यमातून आकाश इथे मात्र त्यांच्या संघाचं टी शर्ट इथे स्वीकारतोय पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद मनपूर धन्यवाद सन्मान्य आमदार राजू दा पाटील त्याचबरोबर संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य विजय आणि पाटील सन्मान्य काश्मीर पाटील यांचा सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांच्या माध्यमात टी शर्ट आम्ही देत आहोत या सर्व संघांना स्वीकार करते थँक्यू सो मच so नाही नक्कीच दुधामध्ये केसर आणि डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमध्ये घेसर इसका कोई जवाब नाही सेमी फायनलला पोचले तर झाले चौदा सलग तिसऱ्या वर्षी घेसरने खूप मोठी उडी मारली आणि त्यांना शुभेच्छा आहेत तर दोन्ही फलंदाज आता ब जलपान करतायत ही एक चांगली अरेंजमेंट आहे मैदानाच्या आतच पाण्याची व्यवस्था अंडरग्राऊंड क्रिकेटमध्ये एक दिवस असा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा येऊ शकतो वेळ वाचवण्याच्या दृष्टीने मैदानामध्येच पाण्याची व्यवस्था आणि हा ॲक्शन रिप्ले दाखवतोय चेक थोडंसं थांबवतो हरीश पंड्या सर विनंती करतो व्यासपीठावर मी सन्मान्य काश्नदा पाटील यांना की आपण यायचं आहे काश्नाथा आपण या यस दोघांची लिस्ट आपण एकदा चेक करून घ्या आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत मी काश्नाथदा विनंती करतो का की आपल्या शुभस्ते आपण नाणेफेक इथे संपन्न करावी संघ आहेत म्हणजेच जितू निलेश इलेव्हन डोंबिवली आणि त्याचबरोबर जे एस अभिजित पानसे इलेव्हन मुंबई या दोन संघांमध्ये फाईट होईल आणि नाणेफेक संपन्न होईल काश्नदा पाटील यांच्या शुभस्ते सहा षटकांचा सामना असेल या मात्र दोन दोन्ही संघानेकांनी घ्यायची आहे येस हे डॉट ट्रेल दोन्ही संगणकांना नाणेफेक माहिती आहे नाणेफेक नाणेफेकचा कौल माहिती आहे नाणेफेक कशी केली जाईल ती सुद्धा माहिती आहे आणि नाण्याचं महत्त्व ते सुद्धा माहिती आहे दोन्ही संगनायकांना नाहर राणी नाणेफेक जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकले ती केतन मात्रेने जे एस अभिजित पानसे इलेवन डोंगुली मुंबई संघाच्या माध्यमातून केतन रिस्पॉन्सिबिलिटी वाढली मगाशी आपण एज कॅज अ बॅट्समन म्हणून तुझा रोल बघितला संघामध्ये आज मात्र कॅप्टन म्हणून भूमिका बजावतो आहे एक्झॅक्टली काय चेंजेस झालेत विशाल मात्रे क्रॅम आल्यामुळे तो थर्टीनमध्ये आहे आणि अनंत चव्हन इनमध्ये आहे रिस्पॉन्सिबिलिटी वाढली जबाबदारी वाढली कारण मागे आपण बघितलं आठ सकाटकां सामना आता मात्र तुम्ही आता विनिंग विनिंग टीम म्हणजे जी अपोनंट टीम आहे निश्चितचं आपल्या ग्रामीणचे सर्व खेळाडू तुला या संघात पाहायला मिळत आहेत काही चेंजेस सुद्धा आहे संघामध्ये आणि त्यांच्यासमोर तुला फाईट करायची आहे हो पायट तर करायचं आहे आणि आपलेच सर्व एकजवळच खेळतात सर्व आणि बघू आता जो चांगला केलेल तो जिंकेल तुझी, की तुझी भावना नक्की काय या सामन्यातून तुझी नक्की भावना काय असणार आहे कारण समोर पहिले आपलेच खाडू जे आपल्यासमोर खेळणार त्याच्यासमोर तुझा परफॉर्मन्स काय कसा असणार आहे परफॉर्मन्स तर चांगलाच द्यायला करू बघू आता थँक्यू सो मच जास्त काही बोलत नाही केतन ऑल द बेस्ट तर नाणेफेक संपन्न झाली आहे पुढचा सामना विनिंग विनिंग टीममध्ये खेळला जाईल आणि नाणेफेक जिंकले केतन म्हात्रे जे मात्र जे एस अभिजित पानसे इलेव्हन संघाचा संगणक आहे आणि निर्णय निश्चित केतनने कळवायचा नितन केतन गोलंदाजी निर्णय घेतला आहे आपण वळ्या लगेचच आमच्या कॉमेंटर बॉक्समध्ये जे मात्र सज्ज आहेत हरीश पंड्या सर धन्यवाद धन्यवाद तेवीस तन्य चेंडू त्रेचाळीस दावा विराज मुंडे पहिला चेंडू अप्रतिम होता अजून एक चांगला चेंडू होता मात्र लाईन खराब असल्याकारणाने वाईट दिला जातो लेंथ चांगली होती धावसंख्या पंधरा एक गडी बाद विराज मुंडे गोलंदाजी करत आहेत सिद्धेश मुंडेने तो झेल टिपल्याबद्दल त्याला एक हजार रुपये गुरु मुंडे यांच्याकडून देण्यात येणार आहे ज्ञानेश्वर मुंडे यांच्या प्रत्यर्थ ते पारितोषिक आता जा चेंडूला ड्राईव्ह केलाय वाईटिश मिडॉनच्या दिशेने फोटो फिनिश क्रिकेट परत एकदा तिसऱ्या पंचाची मदत अबायगा असली माझा चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न होता आगासनचे खेळाडू आता सुद्धा उत्साहित झालेले आहेत त्यांना माहीत आहे हा विजय आमचा आहे आणि तृतीय पंचाकडे आपण जात आहोत खरी मजा हीच असते ग्रामीण क्रिकेटची जेव्हा एका गावातले सर्व खेळाडू एकत्र येतात संघ बांधणी करतात आणि त्या संघासाठी एक चांगला प्रशिक्षक जर असला तर त्या संघाची संघबांधणी चांगली असून त्याचा जडणघडणमध्ये खूप मोठी भूमिका बजावत असतात धावसंख्या पंधरा एक बाद धावांचं टार्गेट आहे थांबा थांबा एक मिनिट थांबा ते चेक करतायत असू द्या असू द्या करतो चेक करतो मालक तर फलंदाज बाद घोषित करण्यात आलेला आहे आगासन संघाला मिळणारं अजून एक मोठं यश टार्गेट च आहे कन्फर्म केलेलं आहे रिकन्साईल झालंय तर विराज मुंडे यांचं हे षटक फलदायी आहे अजून एक फलंदाज तंबूत परततोय कुमार राजकुमार हळूवारपणे त्या चेंडूला खेळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट पहिली धाव पूर्ण केली दुसरी धाव काही होणार नाहीये आगासनचे खेळाडू आता सज्ज झालेले आहेत प्रत्येक खेळाडूमध्ये उत्साह बघायला मिळतोय कारण त्यांना माहिती आहे आपण आता हा सामना जिंकू शकतो इंग्रजीमध्ये एक म्हण आहे कमबॅक इज बेटर दॅन सॅट बॅक आणि तेच दाखवलं इथे सामनामध्ये जबरदस्त वापसी केली विराज मुंडे चांगलं षटक हाताळत आहेत आतापर्यंत पंधरा धावा दोन गडी सोळा धावा आता झालेत त्या एका धावेने दोन बाद चांगला चेंडू बाद होण्याची शक्यता होती मात्र झेल सुटलाय हाफ चान्स कन्वर्ट करायलाच पाहिजे होत विराज स्वतः नाराज आहेत कारण क्वार्टर फायनलचा सामना आहे क्वार्टर फायनल सेमी फायनल फायनलमध्ये अशी घोडचूक होणार नाही त्याची दक्षता अकराची अकरा खेळाडूंनी घ्यायची असते पण ज्या पद्धतीने विराज मुंडे यांनी हे षटक आहे नक्कीच तुरी करावी लागेल सतरा धावा दोन गडी बाद विराजच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत चार चेंडूमध्ये फक्त तीन धावा आलेत आणि एक गडी बाद झालायत आगासन विरुद्ध उंबारली हा सामना रंगलाय राजकुमार पाटील आणि कुमार पाटील अगदी शेवटच्या क्षणी त्या ओव्हरपीच चेंडूवर दिशा बदलली होती खेळायची एकच धाव मोठे फटके मारू शकत नाहीये दोन्ही कुमार आणि राजकुमार ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अठरा धावा दोन गडी बाद सत्तावन्न धावांचं लक्ष आहे अठरा झालेत एकोणचाळीस काढायचेत फडकेपाडा एंड कडून सज्ज होतोय विराज मुंडे आपला षटकातील शेवटचा चेंडू धावाची बाद मिळणार नाहीये काय षटक टाकलंय अठरा धावा दोन गडी बाद आता अठरा चेंडू एकोणचाळीस धावा चार धावा फक्त दिलेत विराजनी आणि तो पहिला चेंडू जो होता आजचा दिवसाचा प्रतिम चेंडू होता कुणालजी इथे एकच गोष्ट सांगू इच्छितो आगरा में अगर ताज है तो आगासन के पास विराज है। अगदी बरोबर आहे आणि त्याने राज केले बॅटिंगमध्ये दे देखील रन केले आणि आता गोलंदाजीमध्ये दे देखील छाप सोडत असताना मागील हंगामामध्ये मा ज्यावेळेला खाडी चषक संपन्न झाला मालिकेवराची बाईक त्याने जिंकली करण बेडेकरच्या बरोबरीने आणि याही हंगामामध्ये मा मा त्याच्या माध्यमातून त्याच उल्लेखनीय परफॉर्मन्सची आवश्यकता होती टीमला तो उल्लेखनीय परफॉर्मन्स आता या मॅच मध्ये दे देत असताना दोन ओवरचा खेळ संपला आता अठरा चेंडूमध्ये एकोणचाळीस धावांची आवश्यकता आहे एक चांगलं बॅटर रंगताना दिसेल ओम आगासन विरुद्ध गावदेवी उंबारली अशी लढत आपल्यासमोर ग्रामीण क्रिकेटचा थरार आपण अनुभवत आहे उपांत्य फेरी गाठण्यासाठी ही मोठी लढत आणि नवीन षटक आता सुरू होणार आहे तो समालोचन कक्ष टोकाकडून आणि बहुतेक केजू मुंडे गोलंदाजी करतील असे चिन्ह दिसत आहेत कुमार पाटील आणि राजकुमार पाटील कुमार पाटील दोन चेंडू दोन राजकुमार पाटील दोन चेंडू एक दाव अठरा चेंडू एकोणचाळीस दावा, एक दावा। तेराच्या सरासरीने धावगती ठेवायची आहे केजी मुंडे यांना सामोरे जातोय तो कुमार पाटील बुंदा मारला होता आणि त्या बुंद्यावर त्या पेजचा उपयोग करत बघा चेंडू चांगला असून सुद्धा दोन एक दाव पूर्ण करतायत उंबारलीकर घाई अजिबात करू नये तर सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि आगासन आणि उंबारली दोन्ही गावांच्या माहितीसाठी आम्ही पूर्ण व्हिडिओ टेप बघितले स्वतः दिनेशदादा यांनी ती पूर्ण यूट्यूबची क्लिप पाहिली शेवटच्या ओव्हरची बारावा खेळाडूला दाखवली आहे फायनल टार्गेट सत्तावनचाच आहे डाव संख्या दोन बाद एकोणीस कुमार पाटील मिस टाइम झालाय फटका झेल घेण्यासाठी सरसावलाय यष्टी रक्षक आणि काय जबरदस्त झेल टिपलाय मंगेश यांनी काय जबरदस्त झेल मागे उभा मंगेश आणि तोच धावून आला विकेट कीपर म्हणून तो आला त्याने पाहिलं त्याने झेल टिपला आणि त्याने मन जिंकले केजूची बॉडी लँग्वेज मला थोडीशी एक वेगळीच वाटली या झेलाच्या बाबतीत तो तिथपर्यंत धावत सुटला परंतु त्याने त्यानंतर कुठेतरी नजर देखील हटवली आणि त्याची बॉडी देखील काढली त्या झेलावरून परंतु मागे उभा मंगेश तो धावून आला आणि त्याने अप्रतिम झेल इथे टिपलाय आज सिद्धेश मुंडेनी जो झेल टिपला आणि मंगेशने आता जो झेल टिपलाय असं वाटते की डोळ्याच्या पापणीत गुंडाळून घरी घेऊन जावे असे झेल आहेत तर मंगेशला सुद्धा त्या झेलबद्दल पाचशे रुपयाचं पारितोषिक हे आमचे प्रेक्षक तुम्ही बघत आहात आणि केजूलात या गडीसाठी सुद्धा पाचशे रुपये गुरु मुंडे यांच्याकडून एक चांगली भागीदारी बघायला नक्कीच आवडेल उंबारलीकरांना आणि त्यासाठी आता मैदानामध्ये उतरलाय प्रेम भोईर परंतु फलंदाजीची धुरा सांभाळतोय राजकुमार पाटील क्रॉस बॅटेड शॉट होता आडवा बॅटनी हा फटका एक धाव पूर्ण आहे क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळत आहे आज या संघाकडून चेंडूची फेकी चांगली होते एका आहे एखाद अपवाद वगळता झेल टिपण्यात आलेले आहेत एकमेकांना प्रोत्साहन दे करतायत ते टाळ्या वाजवून एकमेकांना साथ आहेत हे खूप महत्वाचं आहे वीस दावा तीन बाद सदोतीसची गरज आताचा हा मोठा फटका चांगला आवाज आला होता मात्र चेंडू जातोय च्या दिशेने फक्त एकच धाव आगासनने आपला क्षेत्रक्षणाचा जोरावर हा सामना फिरवलंय की काय क्षेत्र व्यूह बघा ज्या पद्धतीने क्षेत्रक्षण पसरवण्यात आलेला आहे ऑफच्या दिशेने ऑनच्या दिशेने संगनायक म्हणून खूप मोठी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतायत आगासन कर्णधार धाव संख्या एकवीस तीन बाद सत्तावन धावांची गरज आणि आता सरासरी जी पाहिजे ती पंधरा पेक्षाही पुढे गेलेली आहे दड पण वाढलंय परत एकदा अगदी उजव्या बाहेरचा चेंडूला स्लॉग मध्ये स्वीप करायचा प्रयत्न होता शॉर्ट मिडविकेटला धावत येतोय जबरदस्त झुंज जब बघायला मिळते हे आमचे प्रेक्षक अभिवादन करतायत त्यांना आवडले हे स्पर्धा आवडले कारण ज्या पद्धतीने आज प्रेक्षकांनी गर्दी केली ऑट डे असून काल सात लाख लोकांनी स्पर्धा पाहिली आहे आणि आज सुद्धा ही संख्या वाढणार आहे उद्या वाढणार परवा वाढणार बावीस तीन बाद सत्तावन्न धावा काढायचे आहेत हा मोठा फटका चोपून काढला त्या चेंडूला आणि हा घणाघाती प्रहार दर्जेदार षटकार बारा चेंडू एकोणतीस धावांची गरज आहे आणि कुणालजी इथे बारा चेंडूमध्ये एकोणतीस म्हणजे सतराचा फरक आहे म्हणजे त्याला तीन मोठे फटके मारायचे आहेत आत्ताच्या घडीला तुम्हाला काय वाटते कुठल्या संघाच्या बाजूने पारडं जड झालेलं आहे सध्या जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली होते परंतु प्रेम भोईर हो हा उंबरलीचा असा खेळाडू आहे तो होत्याचं नव्हतं करू शकतो या मॅचमध्ये या खेळाडूकडे क्षमता आहे जरी फलंदाज कुमार बाद झाला असेल सचिन आऊट झाला असेल भावेश ज्याच्याकडे इम्प्रोव्हाइजिंग स्ट्रोक चांगले आहेत हे जरी बाद झाले असतील तरी देखील मधल्या फळीमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू प्रेम आहे त्याच्याकडे ही क्षमता आहे परंतु सध्या कॅमेरामॅन साईल यांना आमच्या स्क्रीनवर दाखवलं जाते मास्टर कॅमेरामॅन आहेत शाहरुख ज्यावेळेला अनुपस्थित असतो त्यावेळेला साईल ही संपूर्ण जबाबदारी ते पार पाडतात त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत तर ओव्हर नंबर तीन चा खेळ संपला आणि तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर दावा झालेल्या आहेत अठ्ठावीस आणि आता येणाऱ्या बारा चेंडू मध्ये रन करायचे एकोणतीस अटीतडीची लढत आहे मित्रांनो आपण बघत आहात गावदेवी क्रिकेट संघ खाडी आयोजित खाडी चषक दोन हजार एकवीस स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक प्रस्तुत नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप ही स्पर्धा रंगतीये चांगले गणवेश देण्यात आलेले आहेत प्रत्येक खेळाडूला आणि आज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि काशीनाथ दादा यांच्या माध्यमातून संघांना गणवेश दिला जातो आहे ग्रामीण क्रिकेट जर सुजलाम सुफलाम झालं तर नक्की ठाणे म्हणा पालघर म्हणा रायगड म्हणा याचा क्रिकेट सुजलाम सुफलाम होईल आणि आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये अजून चांगले खेळाडू आपल्या महाराष्ट्रातून येताना बघायला मिळेल तर गोलंदाजी मध्ये आता नागराज येतोय विराजच्या जागी नागराज नागराज मुंडे स्ट्राइक वर राजकुमार पाटील चार चेंडू तीन धावा प्रेमभोईर दोन चेंडू सात धावा साडे चौदाच्या सरासरीने धावा काढायचे सद्य परिस्थितीमध्ये जी सरासरी आहे ती नऊ पूर्णांक तीन तीन फडकेपाडा चतुर्थ षटक हळुवारपणे चेंडूचा वेग काढून घेतला होता इंग्रजीमध्ये याला ट्रंडलर असं म्हटलं जाते ट्रुंडलर अ मॅन हू ट्रंडल्स द बॉल त्या पद्धतीचा हा वेग कमी करून घेणारा हा चेंडू आय पी मध्ये तुम्ही रजत भाटिया यांना बघितलं असेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करायचा अगदी घोगळ सारखा अठ्ठावीस धावा तीन बाद आताचा इम्प्रुव्हाइज करून ना फॉलिंग स्वीप आणि चेंडू जातोय बाहेर चार धावांसाठी खणखणीत चौकार इथे फटके मारत असताना मात्र लक्षात ठेवावं लागणार आहे संघासाठी काय योग्य आहे कारण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे संघासाठी खेळावं तर संघाला काय पाहिजे सद्य परिस्थिती काय आहे मी काय केलं पाहिजे होतं या प्रत्येक गोष्टीचं मोजमाप घेऊन खेळावं लागेल आताच्या गडीला चाचपडून खेळतोय राजकुमार पाटील दोन्ही फलंदाज सात धावांवरती पुढील चेंडू बोलस बॅक ड्राईव्ह चांगलं क्षेत्रक्षण आपल्याच फॉलो थ्रू मध्ये प्रत्येक निर्धाव चेंडूला दोनशे रुपयाचं पारितोषिक आहे गुरु मुंडे यांच्याकडून आता इक्वेशन पाहिलं तर नऊ चेंडू पंचवीस धावा अजूनही सोळाचा फरक आहे कुठे ना कुठे दोन मोठे फटके मारावेच लागणार मात्र त्यासाठी चेंडू भेटणार का हा एक मोठा यक्ष प्रश्न आता लावून मारायचा प्रयत्न दावा ओ हो दावा काही मिळणार नाहीये झेलबाद झालेत अजून एक का झेल नेल्सन मडवी त्याने संपन्न केला आता आवश्यकता आहे परंतु सध्या आपण भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी चोवीस तारखेला अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि त्या दिवशी आपण ठाणे विरुद्ध रायगड या दोन जिल्ह्यांची लढत पाहणार आहोत संध्याकाळी ठीक सात वाजता फ्लड लाइट्स मध्ये तो सामना होईल ठाणे विरुद्ध रायगड चोवीस तारखेला अंतिम दिवशी ही लढत तुमच्या समोर प्रेक्षणीय लढत घेऊन आलेले आहेत या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय म्हणजे जणू आहे त्या दिवशी आता आठ चेंडू मध्ये पंचवीस धावांची गरज आहे आणि आगासननी मात्र नेल्सन मडवी बघा दहापैकी पैकी नऊ कर्णधार स्वतःला रिंगणामध्ये ठेवतात आउटफील्ड मध्ये घेऊन जात नाही परंतु नेल्सन मडवी हा एक असा कर्णधार आहे तो मेहनत करू इच्छितो आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हटलं जाते की कर्णधार नेहमी प्रसिद्धी परामुख आणि कर्तव्यदक्ष असलं पाहिजे आणि ते नेल्सनने दाखवून दिलंय अगदी सीम रेषेवर त्यांनी टिपलेला झेल घेऊन आगासन ओम साई आगासन या संघाने गावदेवी उंबारली या संघासमोर आत्ता कुठेतरी सामना झुकवलाय आपल्या बाजूने आठ पंचवीस हा निर्धाव चेंडू खाली राहणारा बॉल, सात चेंडू पंचवीस दावा राजसो राज असो वा नागराज असो राज आज गोलंदाजाच राहिलंय राज आज मुंडेंचच राहिलंय उविराज मुंडे नागराज मुंडे सिद्धेश मुंडे केजू मुंडे वेळेला इनसाइड आउट फटका नेल्सन मडवीज आहे की काय ओ एका हाताने चेंडू थांबवायचा प्रयत्न केला होता मात्र टाळ्यांचा गजर ऐकायला मिळतोय तर मित्रांनो एक खुशखबर आहे जर आगासन संघाने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला तर शेवंताबाई बाबू मुंडे यांच्या स्मरणार्थ अकरा क्रिकेट बॅट हे आगासन संघाला आपण देणार आहोत आणि जर आणि जर टॉप फोरमध्ये जर ते पोहोचले तर गुरु मुंडे चेनू मुंडे संजय मुंडे यांचकडून आई एकविराच्या देवस्थानी ट्रिप ही स्पॉन्सर करण्यात आलेली आहे क्या बात आहे सहा चेंडू चोवीस दहा काय परिस्थिती फिरवली आहे आणि म्हणूनच मला अशा प्रकारच्या सुंदर पसुंदी बघायला आवडतात एकमेकासमोर विलक्षण तयारी केली असल्या कारणाने डावासमोर प्रति डाव आहे तुमचा डाव आमचा प्रति डाव तुमचा प्रतिडाव तर आमचा परत डाव आणि आता शेवटचं षटक ओमकार पाटील कुणालजी काय वाटतंय मजा येईल या मॅच मध्ये प्रेमने स्वतःवर आत्मविश्वास दाखवलाय शेवटच्या बॉलवर त्याने फक्त एकच रन घेतले आणि प्रेम मी मगाशी देखील उल्लेख केला मी आवर्जून त्याचाच उल्लेख करतोय मगपासून की हा खेळाडू विजय आणि पराभवातला अडसर नक्की ठरू शकतो परंतु समोर आज ओमसाई आगासनने देखील दमकम दाखवलाय त्यांनी देखील छाती ठोकपणे सांगितलंय की आम्ही देखील मागच्या वर्षी या स्पर्धेचे उपविजेते आहोत आम्ही देखील शेवटपर्यंत संघर्ष करणार आम्ही देखील लढणार आणि जसं तुम्ही सांगितलं प्रत्येक विराज असेल नागराज असेल राजकुमार असेल चांगला खेळ यांनी केलाय पहिला चेंडू आणि हा खणखणीत खन, छटकार गगन भेदी षटकार चेंडू आला कधी गेला कधी जबरदस्त धावांचे इमले रचणारा फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे जर प्रेमने आज जिंकवलं तर मी नक्की सांगू शकतो साहस कथा हास्यकथा बोधकथा नवलकथा पाक कथा भटकंदी लोक सुरू करतील प्रेमकथा जर प्रेमने जिंकवलं तर आता चेंडू आहेत पाच आहेत अठरा प्रेमात पडतील त्याच्या फलंदाजीच्या ज्या पद्धतीने प्रेम खेळतो आणि म्हणूनच मी आवर्जून त्याचा सातत्याने उल्लेख करतोय हा खेळाडू खूप महत्वाचा आहे पहिल्या पलोवर षटकाला अठरा करायचे आता सहा चेंडू आणि वाईट चेंडू आणि पाच धावा देणेवाला जब्बी देता पुरा छप्पर फाड के देता उंबारली मध्ये आता दिवाळीचा जल्लोष कुणालजी तुम्हाला नाही वाटत फायनल के पहिले काय हे फायनल आहे या अशाच झाल्यात मॅच आधी सर या अगोदरच्या जर तुम्ही पाहिल्या असतील क्वार्टर फायनलला तुम्ही मिस केल्या ऍक्च्युली त्या सर्वच मॅचेस ग्रामीणचं क्रिकेट असंच रंगतं मी काल देखील उल्लेख केला होता ग्रामीणच्या ज्या स्पर्धा आहेत निळजेची मकर संक्रांत चषक जो ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे खाडीची खाडी चषक जी आपण अनुभवत आहे अशा मातब्बर ज्या स्पर्धा आहेत स्वर्गीय रतनबुबा पाटील स्मृती चषक या स्पर्धेमध्ये ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे सर्व खेळाडू खूप चांगले सराव करून उतरतात सहजासहजी सामना सोडत नाहीत शेवटपर्यंत लढतात आणि आता या मॅचमध्ये पाच चेंडूमध्ये तेरा धा धावांची आवश्यकता आहे आणि आता आपण विकेटवर एक नजर टाकूया पहिल्या डावामध्ये विकेट गमावले होते सहा या डावामध्ये विकेट गेलेले आहेत चार त्याच्यामुळे विकेटचा ऍडव्हान्टेज उंबरली टीमकडे आहे पाच चेंडू आणि तेरा धावा पाच चेंडू तेरा धावा ओमकार आताचा हा जमिनी लगत मारलेला फटका एक धाव पूर्ण केले दुसरी धाव एकाने घेत आहेत मात्र हातातून चेंडू सुटला अगदी महत्त्वाच्या क्षणी धावत सुटलेत दोन्ही फलंदाज काय वेगाने धावलेत असं वाटलं एका बाजूला अरबी रेस चा घोडा होता दुसऱ्या बाजूला डरबी रेस चा घोडा आणि आता जर बघितलं तर चार चेंडू अकरा धावा पण कौतुक व्हायला पाहिजे चा देखील काय ऍक्शन मध्ये तो होता एकाच ऍक्शन मध्ये मॉल पिकअप अँड थ्रो परंतु तरी देखील रन झाले चार अकरा सरळ बरबर फटका आणि आज बरोबर चौकार काय फटका खेळलाय आज उंबरली उंबरली आता उंबरच्या ओलांडणार जबरदस्त फलंदाजी करतोय प्रेम भोईर मेरा नाम है प्रेम प्रेम चोपरा ने तो डायलॉग मटला होता मेरा नाम है प्रेम प्रेम चोप्रा आता लोक खरच मे प्रेम कथा संगाला सुरुआत करती है कारण अपना टाइम आएगा बल्ला लेकर आए तो रन बनाकर जाएगा बॉलिंग की है फील्डिंग की है प्रैक्टिस की है मेहनत की है जब मौका मिला है तो जीत के दिखाएगा अपना टाइम आएगा तीन चेंडू मध्ये सात रन करायचे आहेत आणि सहा धावा जरी केल्या तरी उंबारली संघ इथे जिंकू शकतो कारण या टीमने विकेट कमी गमवलेले आहेत सहा फलंदाज बाद झाले होते पहिल्या डावामध्ये म्हणजे सहा रन केल्या तरी संघ जिंकू शकतो आणि याचबरोबर गगन भेदी षटकार आणि उंबारलीकर नाचतायत बघा ज्या पद्धतीने नाचतायत आज उंबारली गावामध्ये जल्लोष आहे चेक, चेक। नाम है प्रेम और मैं करता हूं गेम दोन चेंडू एक दाव बाहेरून जरी ज्वालामुखी सारखा वाटला तरी आतून तो एखादा इग्लू मधला एस्कीमो सारखा वाटतोय डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी विकेट कमी आहेत तुमच्या दोन चेंडू एक धाव पाहिजे दोन चेंडू एक धाव दोन फलंदाज जरी या दोन चेंडूवर बाद झाले तरी देखील टॉस मात्र उंबारली संघाने जिंकलाय तरी देखील ते जिंकू शकतात काय जबरदस्त फिरवला सामना प्रेम कथा आजपासून आणि सामना फिरवून टाकला अगदी दिलीप वेंगसरकर उंबारली गावाला सलाम करणारा हा षटकार अभिनंदन धन्यवाद तर मित्रांनो खुशखबर लालचंद पाटील उंबारली संघाने हा सामना जिंकल्याबद्दल अलिबागची ट्रीप आहे आणि नऊ चेंडू मध्ये बत्तीस धावांची वादळी खेळी दाखवणारा प्रेम भोईर हा आता बघा खांद्यावर येतोय अगदी आज संकष्टीच्या दिवशी गणपती पावलाय गावदेवी उंबरली या संघाला साहस कथा हास्य कथा बोध कथा नवलकथा प्रेमकथा आजपासून प्रेमकथा सूचना दोन्ही संघांनी हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर यायचंय आपले जे ग्रामीणचे नियम ठरले त्याप्रमाणे आपल्याकडे थँक्यू थँक्यू थँक्स अगेन व्यासपीठावर काय आपण सन्मानित करणार आहोत मी सर्वप्रथम विनंती करतो डॉक्टर उमेश पाटील यांना की आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा कसालखंडचे समाजसेवक सन्मान्य प्रभाकर पाटील इथे उपस्थित आहेत यांचा सन्मानित केला जाईल कसालखंड गावचे समाजसेवक